होमसाई दाबा. तुम्ही फॅमिली मध्ये कम्फर्टेबल असाल का ड्रिंक करण्यामध्ये? तुम्ही करू शकता. ठी वाकठी माकली चिल्ली सुरमय जिताडा बोंबील मटर प्रोजेक्टर लावलेला आहे. आता आयपीएल सीझन आहे. तुम्हाला नॅचरली बसायचं गाडा गली गपचूप बसायचं तुम्ही आई पण बसू शकता. ड्रिंक असेल ती बाहेरून घेऊन इथं आपण कन्झ्युम करू शकतो. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचा ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. आम्ही चाललो नाजांच्या धाब्यावर. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे तर तुम्हाला रस्ता दाखवायला बरं. अंशी ये साईडला जाऊ ही कमान दिसली ना पहिली तर कमानीच्या त्यांची राईट मारायचा राईट. काय काय डिश आहे काय काय खावायला भेटते त्या बघू चला. त्याआधी तुम्हाला रस्ता दाखवते कसा जावायचा त्या धाब्याजवळ. यो आहे रस्ता शेलघरकडे जायला. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जवळची आहे तर ही समोरची कमान लागली ना ही पहिली कमान आहे. हे पहिले कमानी जवळची सरळ सरळ जावचा तिसरे कमानीमध्ये. ही समोरची आली दुसरी कमान. आता डायरेक्ट आता जावत आपल्याला तिसरे कमानीमध्ये. ही झाली दुसरी कमान. आणखी परत सरळ जावचा. पहिला दाबा होता ना त्यांची शिफ्ट करून आता दुसऱ्या ठिकाणी गेलाय. तो तुम्हाला दाखवते कुठं आहे. आता आपण आलो तिसरे कमानीजवळ. ही आहे तिसरी कमान. तिसरी कमान जर तुम्ही खारकोपर स्टेशन पासून सरळ आलात तर डायरेक्ट तिसरे कमानीला लागतो. यो आपला खारकोपर स्टेशन आहे. त्यांची सरळ आला ना आपण तर डायरेक्ट तिसरे कमानीची जाऊ तर सरळ. तिसरे कमानीमधून आतमध्ये गेलो तर डायरेक्ट एकदम टोकाला गेला ना तर पहिला होता ना ते धाब्याजवळ जाऊ. पण त्यांची आता शिफ्ट करून दुसऱ्या ठिकाणी टाकलं. त्यांची सरळ सरळ जावाचा. यो आहे ओमसाई धाबा तर आणखी आतमध्ये टाकायचा आपल्याला. यो ओमसाई धाब्याला यो आणखी ओमसाई धाब्याचा यो बॅनर लागलाय ना तो समोरच आहे. यो समोर बॅनर ना डायरेक्ट आहे सरळ टाकायचा. यो बॅनर दिसल तुम्हाला समोर आल्यावर. यो बॅनर दिसला ओमसाई धाबा. आता डायरेक्ट समोर जावचा आणि धाब्याची एंट्री ही बघा ओमसाई धाबा. चला तर आतमध्ये आलो तर इथं आपण पार्किंग करू शकतो. स्कूटी लावून आम्ही चाललो आतमध्ये. आणखी एंट्री आहे धाब्याची. काय काय सीन आहे त्या तुम्हाला दाखवते. फायनली आता आपण आलो धाब्याची तशी धाबा आहे. आतमध्ये कती एरिया न काय काय डिश कसा काय बनत त्या सगळं तुम्हाला दाखवते. किचन मध्ये कसा बनत कसा काय बनत त्या सगळं दाखवते आणि टेस्ट कसे आहेत त्या पण तुम्हाला सांगते. रस्ता समाजलाच असेल तर चला आता धाब्याकडे जाऊ. मेन म्हणजे काय माहितीये का ते धाब्यावर फॅमिलीचा काही नव्हता. आता इथंशी मोठा बनवून फॅमिलीसाठी पण स्पेशल जागा काढली. हा धाबा समजा ड्रिंक वगैरे करतात त्यांना. आणि या साईडला गेलो ना आपण तिथेशी आपल्याला फॅमिलीसाठी पूर्ण अख्खा सेटअप लावलाय. म्हणजे फॅमिली तिथे जाऊन आरामात बसू शकता. फॅमिलीसाठी तुम्ही आहे बघू शकता मस्त झारा बिरा थंडावत आहे. नेहमीच असेल झारा नारलीचा झारा आहे. आणि यो फॅमिलीसाठी एरिया आहे. इथं आपल्या फॅमिलीला कोण डिस्टर्ब करायला येणार नाही. सगळा पॅक आहे बाजूचा. आणि तुम्हाला जर ड्रिंक वगैरे करायचा असेल साईडला तुम्ही ड्रिंक वगैरे करू शकता आरामात काही टेन्शन. आणि जर तुम्ही फॅमिलीमध्ये कम्फर्टेबल असाल का ड्रिंक करण्यामध्ये तर तुम्ही करू शकता. म्हणजे तुमच्यानच बसून असं असेल. झाला फॅमिलीचा विषय. किंवा फॅमिलीसाठी इथेशी टेबल सुटसुटीत मानलं. तर तुम्ही मोठी फॅमिली असेल तर एकत्र करून पण बसू शकता तुम्ही. पब्लिक नाही तेव्हाच आम्ही ब्लॉग शूट करतो. बिकॉज नंतर जास्त पब्लिक झाले हो त्यांना पण डिस्टर्बन्स नको. त्यामुळे कोणाला लाभ घ्यायचा असेल संधी सोडू नका. आया या खाऊन जा मस्त मस्त मजा करा. टेस्ट कशी आहे ते कमेंट मध्ये सांगा. माझे मी इथे येऊन पण रिव्ह्यू देऊ शकता की व्हिडिओ बघून आलो कसा वाटला ते पण सांगा. फॅमिलीचा तुम्ही एरिया बघला असाल तर ते फॅमिलीच्या एरिया मधून आपण आता बाहेर आलो आणि तुम्हाला धाबा दाखवते कसं. आणि धाब्याचा टायमिंग काय माहितीये का दुपारचे 1 वाजल्यापासून रातचे 12 पर्यंत. तो दुपारचे तुम्हाला जेव्हा बिवाला यावाचा असला फॅमिलीला तर तुम्ही येऊ शकता. खूप काय काय निवठी वाकठी माकली चिल्ली सुरमय जिताडा बोंबील मटन बांगडा कोलंबी भेजा पाया मुंडी वजडी चिंबोरी लपेटा तंदुरी. चिंबोरी तंदुरी भेटल. चिंबोरी म्हणजे स्पेशल चिंबोरीची तंदुरी. चिंबोरीचा लपेट नाही. यो चिली मिली आहे. यो तुम्ही एकदा ट्राय करा. चिली मिली एकदम भारी आहे. आम्ही वेळेला खातो. आम्ही जेव्हा पण येतो ना यो खातो चिली मिली. तो क्रेझीच लागतं. सो ताब्यातला एंट्री केल्या गेल्या आपल्याला आहे ना प्रोजेक्टर लावलेला आहे. आता आयपीएल सीझन आहे. आयपीएल सीझनला प्रोजेक्टर लावून आहे. तुम्ही बसू शकता आरामात. टेबलची कमी नाही आहे. बसायला तर आवरी जागा आहे आपल्याकडे. तुम्हाला नॅचरली बसायचं गाडा गली गपचूप बसायचं आहे तर तुम्ही आय पण बसू शकता. एक टेबल आहे असं
एक दोन तीन चार आतमध्ये असं चार. आता पब्लिक कमी आहे तेव्हाचा मी आलो, नाही तर रातचं फुल भरलेलं असतं. बाहेरची दारू घेऊन तुम्ही येऊन बसू शकता, काही टेन्शन नाही. आता तुम्हाला मी अख्खा ताबा दाखवला, आता ओनरांची भेटवते तुम्हाला इथं काय काय स्पेशल आहे त्या यांनाच थ्रू. स्पेशल म्हणजे सगळ्या स्पेशल डिश कोणाला काय आवडतंय काय नाही आवडत, कोणाला चायनीज मध्ये आवडतंय, कोणाला मच्छी मध्ये आवडते आणि कोणाला तंदुरी मध्ये आवडतंय असं. आपल्या इथे काय माहितीये खास फॅमिलीसाठी पण बनवलेला आहे, म्हणजे आधीचे ढाबे आपल्या फॅमिलीसाठी नव्हता, आता तिथे फॅमिलीसाठी पण सेपरेट बनवलेला आहे. आणि कोण मुले आले यंग आली त्यांच्यासाठी पण जेवणाचा चायनीज मध्ये चायनीज आहे, दुपारी कोण फिश खायचं फिश खाय, आणि संध्याकाळच्या टायमिंगला संध्याकाळी या टायमिंगला येऊ शकता ड्रिंक करू शकता ना. आणि कोणाला खास जेवणासाठी यायचं तर त्या साईडला जेवणाची फॅमिलीमध्ये आला ड्रिंक आहे ना, स्वतःची आपण घेऊन येऊ शकतो. कोल्ड ड्रिंक ड्रिंक असेल ती बाहेरून घेऊन इथं आपण कन्झ्युम करू शकतो. या सगळा ठिकाण या सगळा वेगळ्या ढाब्यावरून भेटत, आपल्याकडे वेगळा पाया मुंडी वजरी भेजा लिव्हर पेटा ग्रब स्टिक अजून चिली मिली चेरी पायनॅपल चेरी पायनॅपल अजून लय आयटम नवीन नवीन म्हणजे युनिक आयटम युनिक आयटम. व्हेज मध्ये पण व्हेज चीज बॉल चीज मस्त बस्ट होतो म्हणजे व्हेज पण आपल्याला इथं भेटू शकतो. स्टार्टर मध्ये पण भरपूर वाटतं. मेनू कार्ड बघायचं असेल तर तुम्ही आई येऊन सगळं मेन्यू कार्ड बघा. आता तुम्हाला चांगला आहे मी काय काय भेटतंय ते, तर चला आता किचन मध्ये जाऊन बघू कशा डिश बनताना कसा रेसिपी होते त्या बघू चला थोडं, त्याच्या नंतर टेस्ट करून बघू कसा आहे तर टेस्ट तुम्हाला सांगते. फुल आठ फुल खाऊ आज. काय बनणार आहे भाई? डबल एक्का बनणार आहे. डबल एक्का काय होत? डबल एक्का मतलब चायनीज के रहते है, ऊपर से चीज आएगा थोड़ा मस्त लगेगा, ग्रेवी ग्रेवी टाइप का रहेगा खाने में भी मस्त लगेगा. खाते रहने का स्टार्टर में रहता है क्या? स्टार्टर में रहता है क्या? स्टार्टर में नैन स्टार्टर में रहता है. अच्छा डबल एक का मस्त डबल एक खाने का और अभी तो खुश रहने का. राईस मारतान पण राईस मध्ये ना अजिनोमोटो वगैरे काही नसतंय. आयटम आहे ना यो नवीन आयटम आहे यो तुम्हाला आता दाखवते ना किचनचा, तुम्हाला सगळ्या डिश नाही दाखवू शकत मी, जवळ जमत होते तेवढ्या दाखवल्या, सगळ्या दाखवताना येड लागल अवरा खावाला यायची, तर तुम्ही येऊन एकदा व्हिजिट करून टेस्ट करून बघा कसा काय आहे तेव्हाच तुम्हाला समजेल मजा. आता किचन मधून बाहेर आलो मी, आता आपल्या डिश येतील रेडी झालेल्या, खाऊन बघू टेस्ट करून बघू कसं काय. बेकार भूक लागली आता ना, टेस्ट तर जाम भारीच लागतं. मी नेहमी येतं बट तुम्हाला पण दाखवते कसं काय टेस्ट असतं नवीन नवीन डिश. आणि या नॉर्मल डिश पण आहेत ना, अग्रिकोली डिश आहेत ना, पाहिजे ते आपल्याला माकली पासून चिंबोरी पासून सगळं. फायनली फायनली आपला सगळा खावाला आलाय, ज्या ज्या आमच्यासाठी बनवलंय त्या खावाला.
तर पहिला आहे पाया कोल्बी, या कोल्बी कोणता गोल्डन प्रॉन्स गोल्डन फ्राय गोल्डन फ्राय आणि यो काय डबल एक डबल एक हा यो डबल एक आणि ड्रमस्टिक्स आणि यो काय आपला चिचरी पाणी टेस्ट करून बघूया. टाइम झालाय सगळा खाऊन बघू. पहिला येऊ पाया, पायाच्या सोबत भाकरी पण आहात आपल्या रोटी भाकरी अजून काय करत नान राईस सगळा ज्या पाहिजे तुम्हाला त्या भेटायला. या आता ही कोल्बी काय ते आपली गोल्डन कोल्बी रेडी काय पक्का का वाला आहे का ती कशाल माझ्या सोबत आणाल पाहिजे दोघा दिकांना आवडतं खोले कळेल तुला कपल तुम्ही असण चोरी तार सगळं सुरजी ये खाऊन जाईल. आम्ही तर नेहमीच खातो, तुम्ही या ना टेस्ट करून बघा. आता मी जेवते पायाशी, मस्त डाएट चालली माझी उद्यापासून डाएट करेन. आवरा भारी असल्यावर काय डाएट होईल माझ्याशी सांगा तुम्ही. आवरा भारी कोल्बी बी क्रेजी